नितिन गडकरी के एक बार फिर जान से मारने की धमकी भरे फोन ने पूरे नागपुर को दहला कर रख दिया है। साथ ही 10 करोड़ रुपए की फिरौती की भी मांग आरोपी द्वारा की गई है। इसके एक महीने पहले भी नितिन गडकरी को जान से मारने की धमकी दी गई थी। आज मंगलवार को सुबह 2 बार फोन पर जान से मारने की धमकी आने की जानकारी सामने आई है। ये धमकी भरे फोन नितिन गडकरी के जनसंपर्क कार्यालय में आए हैं। खास बात यह है कि पिछली बार 14 जनवरी को बेलगांव की जेल से धमकी भरा फोन आया था। उस समय जयेश पुजारी नाम के आरोपी ने कार्यालय के नंबर पर धमकी दी थी। आज फिर उसी जयेश पुजारी उर्फ जयेश कांथा के नाम से फिर धमकी दी गई है। नागपुर पुलिस के DCP राहुल मदने ने मीडिया को बताया है कि केंद्रीय मंत्री नितिन गडकरी के ऑफिस में आज सुबह 3 कॉल आए थे, वो एक ही व्यक्ति ने किए थे। उन्होंने जयेश पुजारी ऐसा अपना नाम बताया था। लास्ट टाइम के आरोपी का नाम भी यही था। फोन पर उसने कहा कि लास्ट टाइम मैंने 100 करोड़ मांगे थे, इस बार 10 करोड़ दे दिए जाए, ऐसी मांग फोन पर की गई। जिस पर नंबर से कॉल आया था उसकी पुलिस द्वारा पड़ताल की जा रही है। जो प्राथमिक जानकारी मिली है उसके अनुसार वो नंबर बेंगलोर स्थित एक लड़की का है। उस लड़की के साथ पुलिस का कम्युनिकेशन भी हुआ, वो इवेंट मैनेजमेंट का काम करती है, उसका फ्रेंड उस जेल में बंद है। पुलिस ने कहा कि हम जांच कर रहे हैं कि जो कॉल किया गया था वो उसके फ्रेंड ने किया है या जयेश पुजारी ने कॉल किया है, ये अब आगे जांच में ही पता लग पाएगा। सकाळी माननीय गडकरी साहेबांच्या ऑफिसमध्ये 3 कॉल आले। त्या पहिल्या कॉलमध्ये काय कम्युनिकेशन झालं नाही आणि 2 कॉलमध्ये कम्युनिकेशन झालं। त्याच्यामध्ये बी व मी जयेश पुजारी बोलतो आहे आणि लास्ट टाइम जे झालं ते आपण पोलिसांना कळवलं। आता पोलिसांना कळवू नका आणि 10 CRC तयार त्यांनी डिमांड केलेली आहे। संबंधित नंबर आपण कोठून आला काय आला यासंबंधी आपण इन्क्वायरी सुरू आहे। जो नंबर त्यांनी कॉन्टॅक्ट करण्यासाठी दिला त्याच्याबाबतही आपण माहिती काढलेली आहे, ते आपलं काम सुरू आहे। पण शक्यता हेच आहे की जो लास्ट कॉलर असावा ज्यांनी लास्ट टाईमला केलेलं होतं, जो बेळगाव जेलमधून जो मॅटर आरोपी होता त्यांनी ते प्रकार केलेला होता, तर त्याच यांनी शक्यता आहे की त्यांनीच पुन्हा फोन केलेला असावा। जो नंबर दिला आहे तो नंबरही आम्ही ट्रेस आउट केला, पण ती एक सामान्य मुलगी आहे, तिच्याशी बोलणं झालं तर तिथे असा कुठलाही प्रकार दिसत नाही आहे, एक खोडसाळपणे केलेला असावा अशी शक्यता आहे। जयेश पुजारी नामक ज्याने नाव सांगितलं तो सध्या बेळगाव जेलमधला आरोपी आहे, तोच आहे का हे आम्ही शक्यता पडताळून पाहतोय। आणि जे नंबर आहे तोही नंबरचा डाटा आपल्याला मिळेल, त्यानंतर ते होईल की नेमका कुठून कॉल आला आणि कशासाठी कॉल आला होता त्या संदर्भात इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे। ती सध्या मुलगी बेंगलोरमध्ये आहे, तिचे आपण डिटेल घेतलेले आहे, तीही आपल्याला माहिती देत आहे। तर त्या संदर्भात तिने जी माहिती दिली आहे त्याच्यामध्ये तिचा एक मित्र त्या जेलमध्ये सध्या आहे म्हणून ते आता इन्व्हेस्टिगेशनमध्ये समोर येईल की त्या मित्राने केला का जयेशने केला हे समोरच्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये आपल्याला माहिती समजेल। नाही तो मोबाईल जेलमधून वापरला आहे का नाही हे आणखीन आपल्याला पडताळायचं आहे, ते नंतर इन्व्हेस्टिगेशनमध्ये समोर येईल। NBC न्यूज के लिए अखिलेश भारद्वाज के साथ अक्षा अंसारी की रिपोर्ट।